हे खरं आहे की विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता, पण विनोद घोसाळकर हे आमचे कट्टर शिवसैनिक आहेत. साहजिकच आहे, मध्ये जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसने लढावी का शिवसेनेने लढावी याच्याबद्दल आमच्यात चर्चा सुरू होती. दिवसामागून दिवस पुढे चालले होते म्हणून एक तयारी असायला पाहिजे म्हणून विनोदनी तयारी नक्की सुरू केली होती. मात्र आज ही जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यानंतर माझा तमाम जो तिथला शिवसैनिक आहे विनोद घोसाळकर सह ते महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. नाना अशी समजूत आपण विश्वजित कदम यांची काढलेली आहे का? आता आता ज्या वेळेला आम्ही यादी जाहीर करतो ते व्यवस्थित समजुतीने जाहीर करतो, त्याच्यामुळे आता त्याच्यावरती आता चर्चा थांबलेली आहे, आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न असतील वेगळ्याच विचारा. हो नक्की जाहीर केला जाईल. संपूर्ण देशासाठी काँग्रेसने एक उत्तम जाहीरनामा जाहीर केलेला आहे. साहजिकच आहे, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जाहीरनामा सत्यामध्ये त्याचं रूपांतर होईल. मात्र राज्यासाठी जर काही आमचे वेगळे जे विषय असतील किंवा आहेत त्याचा आम्ही उल्लेख आमच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करू. आणि याची काही आवश्यकता नाही की मोठा जाडजूड आणखीन वेगळा काही वचननामा ज्याला आम्ही म्हणतो ते देण्याची आवश्यकता आहे, पण इंडिया बरोबर म्हणजे देशाच्या वचननाम्याबरोबर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा जी काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही नक्की जोडू. Thank you.